श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात लेखक कृष्णात खोत यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि गावातील मुलींना लग्नात संसार उपयोगी वस्तू देण्याचा माणगाव ग्रामपंचायतीचा निर्णय. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. 2023 या वर्षाला निरोप देत कोल्हापूरकरांनी नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत केलं. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात अनेक चांगल्या घटनांची नोंद झाली. पन्हाळा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या निकमवाडी इथं जन्मलेले कृष्णात खोत यांना रिंगाण कादंबरीसाठी मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. विस्थापित झाल्यानंतर आपल्या भूमीपासून लांब फेकलं गेल्यानं तयार झालेली धरणग्रस्तांची भावना, पावलापावलांवर येणाऱ्या अडचणी, मनाला अस्वस्थ करणारा नवीन परिसर आणि सततचा संघर्ष, बदलतं ग्रामीण जीवन, या सर्वांचं चित्रण खोत यांच्या रिंगाणमध्ये आहे. गावठाण, रौंदाळा, झडझिंबड अशा अनेक साहित्यकृतीतून ग्रामीण संस्कृती आणि संघर्ष मांडणाऱ्या खोत यांच्या रिंगाणला यापूर्वी महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कारही मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेला गावागावात चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाल्यानं अनेक ग्रामस्थांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्र शासनाचे आभार व्यक्त केले. विकसित भारत संकल्प अभियानाअंतर्गत विविध योजनांची माहिती घेऊन त्या योजनांचा लाभ अनेक नागरिक घेत आहेत. या अंतर्गत आरोग्य शिबिरालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथं विकसित भारत संकल्प यात्रेला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते संकल्प यात्रेतील चित्ररथाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यात आला. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवादही साधला. कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायत कारभारातून आदर्श आणि नवसंदेश देण्याची प्रथा कायम ठेवली आहे. विधवा महिलांना सौभाग्य देणं मानसन्मान देऊन ही ग्रामपंचायत थांबली नाही तर थेट गावचा कारभार हाताळण्याची संधी विधवा महिलांना दिली आणि आता यापुढे जाऊन माणगावनं लग्न होऊन सासरी जाणाऱ्या मुलीसाठी संसार उपयोगी साहित्य देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये याबाबत निर्णय झाला असून या नाविन्यपूर्ण योजनेची सुरुवात स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी झाली. मराठा आरक्षणासाठीचा महत्वाचा पुरावा ठरणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कुणबी दाखल्याच्या नोंदीचा अहवाल गेल्या वर्षी 9 डिसेंबर रोजी राज्य शासनाच्या शिंदे समितीला सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पुण्याला जाऊन समितीला जिल्ह्यात सापडलेल्या नोंदी आणि अभिप्रायासह आपला अहवाल सादर केला. जिल्ह्यात लाखाहून अधिक कुणबी नोंदी सापडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदं ही वैधानिक असल्यानं त्यांना वेतन द्यावं, सेविकांना दरमहा 26,000 रुपये आणि मदतनीसांना 20,000 रुपये मानधन करावं, दर 6 महिन्यांनी मानधनात महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी, आहाराचा दर 8 रुपयाऐवजी 16 रुपये करावा अशा विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं. बर्ड्स ऑफ कोल्हापूर या संस्थेतर्फे आयोजित कोल्हापूर पक्षीगणनेच्या 5व्या हंगामातील 5व्या भागाची पक्षीगणना कळंबा इथं नुकतीच झाली. या पक्षीगणनेमध्ये 102 प्रजातींच्या 1148 पक्ष्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये 21 स्थलांतरित प्रजाती, 2 स्थानिक स्थलांतरित आणि 79 रहिवासी प्रजातींची नोंद करण्यात आली. तर श्रोतेहो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं माधुरी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.